हॅलो दोस्तों, मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये रोमन नंबर कसे टाईप करता हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहे. एक्सेलमध्ये काम करताना आपल्याला ज्या ठिकाणी रोमन नंबरची गरज पडती तो रोमन नंबर टाईप करण्यासाठी आपण काय करता, एक्स बी एल आय असे काही बटन दाबून आपण एक्सेलमध्ये रोमन नंबर टाईप करता. एक छोटासा फॉर्म्युला एक्सेलमध्ये आहे आपल्याकडे, ज्याचा वापर करून आपण काय करू शकता, एक्सेलमध्ये रोमन नंबर टाईप करू शकता. त्याच्यासाठी सर्वात पहिले आपल्याला काय करणे, कीबोर्डने इक्वल टू बटन दाबणे. त्याच्यानंतर आपण टाईप करू रोमन फर्स्ट ब्रॅकेट. फर्स्ट ब्रॅकेटनंतर तो विचारतो एक नंबर, कोणत्या नंबरचं तुम्हाला रोमन नंबर टाईप करणे. तो इथं आपण टाईप करू 15. सेकंड ब्रॅकेट. आता आपण जेव्हा क्लोज करणार म्हणजे कीबोर्डने इंटर बटन दाबणार, तो बघा 15 नंबर हा रोमन नंबरमध्ये आलेला आहे. आणि समजा आपल्याकडे काही नंबर असले, आता समजा मी ते टाईप करतो 1 2. आता हे दोन्ही सेल आपण सिलेक्ट करू आणि दोन्ही सेल सिलेक्ट केल्यानंतर आपण याला 10 पर्यंत ड्रॅग करू. 10 पर्यंत ड्रॅग केल्यानंतर आता समजा हा सर्व नंबरचे जर मला रोमन नंबर माहीत करणे, तो आपण सर्वात पहिले ते टाईप करू इक्वल टू रोमन फर्स्ट ब्रॅकेट. त्याच्यानंतर तो विचारतो आहे कोणते नंबरचं तुम्हाला रोमन नंबर माहीत करणे, तो आपण तो नंबरला क्लिक करू. त्याच्यानंतर सेकंड ब्रॅकेट. आता आपण कीबोर्डने जेव्हा एंटर बटन दाबणार, तो बघा 1 रोमन नंबरमध्ये आलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा याला बाकीच्या सेलमध्ये ड्रॅग करणार, तो बाकीच्या सेलमध्ये ड्रॅग केल्यानंतर प्रत्येक नंबरच्या समोर रोमन नंबर आलेला आहे. तो असं आपण काय करू शकता, मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये रोमन नंबर टाईप करू शकता.